नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा आता मी वरती थमनेलला फोटो लावलेला आहे तर मला याईन संदर्भात बोलायचे कारण मी त्यांचा एक व्हिडिओ पाहिला आणि असं नाही की त्यांच्या व्हिडिओला प्रत्युत्तर म्हणून नाही पण ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा जो काही गैरसमज झाला तो थोडक्यात मला दूर करायचा म्हणून मी हा छोटासा एक व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही प्लीज व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि तुमचं काय मत आहे ते कमेंटद्वारे मला नक्कीच सांगा आणि हो माझं काही चुकलं असेल तर तेही नक्की मेन्शन करून सांगा तर चला विषयाला सुरुवात करूया तर असा आहे विषय की आता ह्या ज्या आई आहेत मी एक दोन दिवसापूर्वी त्यांच्याबद्दल व्हिडिओ बनवला होता की त्यांनी खूप एका त्यांच्या व्हिडिओमध्ये एक दोन व्हिडिओमध्ये खूप घाण शिवाय दिल्या होत्या ज्या की म्हणजे त्यांनी स्वतःहून नाही दिल्या की समोरून त्यांना खूप साऱ्या वाईट कमेंट्स आल्या होत्या खूप म्हणजे आईवर म्हणजे त्यांच्या बापावर खूप काही घाण बोललं होतं आणि मी त्या व्हिडिओमध्ये हे देखील मेन्शन केलं होतं की खरंच यार काही पण असू द्या त्यांच्या लाभ चुका असतील परंतु आपण आपल्या आईसारख्या हात थोडंसं रिस्पेक्ट केलं पाहिजे की ही समोरची व्यक्ती जी बसलेली आहे ती आपल्या आईच्या वयात आहे आईप्रमाणे आई आहे आणि कुठेतरी आपण देखील वयाचं भान ठेवून कमेंट्स कराव्यात आपण कुणाला आहे कुणाला नाही किमान याचं तरी भान असावं असं मी त्या व्हिडिओमध्ये बोलले पण होते आणि दुसरी गोष्ट अशी की आईला राग येतो बरेच जण असं बोलतात की शांताबाई शांताबाई तर मी असं बोलले होते की शांताबाई नावात काय वाईट आहे छान नावे सुद्धा एक सुंदर नाव आहे आणि मला आवडतं त्यामुळे शांताबाई म्हटलं म्हणून एवढं राग यायचं पण काही कारण नाही मी असं देखील त्या व्हिडिओमध्ये दे बोलले होते त्यानंतर असं आहे बघा की मी असं बोलले होते आईला की आई जरी समोरचे व्यक्ती जे असतील तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये काही दाखवताय रोज रोज ते तेच कंटेंट असतात म्हणून कधी कधी काय होतं की बरेचसे तुमचे व्हिडिओ पाहणारे तरुण मंडळी असतात जे की पंचवीस तीस पस्तीसच्या वयामधील जास्त लोक पाहतात आणि अशा जे काही मुलं असतात की जे गंमत म्हणून काही मज्जा म्हणून काही कमेंट करत असतात काही उगत टाईमपास म्हणून आणि किंवा काही विकृत लोकं असतात जे की असे वाईट कमेंट करत असतात ज्यांच्यावरती वाईट संस्कार नाही म्हणत कारण की मी आईवडिलांना कधीच दोष देत नाही कुठल्याच आई वाटत नसतं की आपल्या मुलाचे संस्कार वाईट असावेत त्यांना वाईट वागावं त्यांना कुणाला वाईट बोलावं त्यांना आपलं नाव खराब करावं असं कुठल्याच आई बापाला वाटत नसतं त्यामुळं मी आईवडिलांना कधीच कुणाच्या दोष देत नाही पण अशी मुलं असतात काही की ज्यांच्या अंगी नखरे खूप असतात म्हणजे खूप असे खोडकर असतात त्यांना काही देणं घेणं नसतं की समोरची व्यक्ती आईच्या वयात आहे की बापाच्या वयात आहे त्यांना काहीच नसतं फक्त ते आपलं एक टाईमपास म्हणून काहीतरी कमेंट करतात मोकळं होतात मग त्या व्हिडिओला ज्या कमेंट आल्या त्या घाणघाण त्याच कमेंटला रिप्लाय म्हणून आईनं पण खूप घाण शब्द वापरले होते खूप घाण तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता मग मी फक्त एवढंच बोलले की आई तुम्ही देखील तुम्ही तुमच्या वयाचं भान ठेवा तुम्ही सोशल मीडियावरती आहात तर आ, तेस -तेस तुम्हाला काही गोष्टी संयमाने घ्याव्या लागतील जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये रोज रोज तेच तेच कंटेंट दाखवताय मग पब्लिक तुम्हाला बोलणार तुमच्या घरातलं भांडण तुम्ही दाखवते काही पब्लिक तुम्हाला पन्नास टक्के लोक तुम्हाला समजून सांगणार पन्नास टक्के लोक तुम्हाला उकसावून देणार म्हणजेच तू अशीच आहे तशीच आहे त्याने हे केलं त्याने ते केलं तुमच्या घरातली घरात भांडण लावायचा प्रयत्न करणार असे काही लोक असतात मी सांगितलं की तुम्ही म्हणजे मला जे वाटलं ते सांगितलं की तुम्ही आई तुमचं चॅनल आहे तर तुम्ही किमान तुम्ही तरी ही भाषा वापरू नका त्याच्या आपल्या व्हिवर्स वरती त्याचा परिणाम होऊ शकतो कारण कसं ना त्याची जी कमेंट्स केली ज्या व्यक्तीनं अशा कमेंट्स केल्या घाण ती व्यक्तीची कमेंट दहा शं जास्तीत जास्त शंभर दोनशे लोक पाहू पाहू शकतात आणि ती व्यक्ती सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह नसते त्यामुळं त्यांना काय आहे म्हणजे त्यांचं चॅनल नसतं त्यामुळं कुणी नाव ठेवलं काय नाही ठेवलं काय त्यांना काही फरक पडत नाही परंतु तुम्ही सोशल मीडियावरती आहोत आहात आणि हजारो लोक तुमचं चॅनल फारसं ग्रो झालेलं नाही अजून म्हणजे तसं भरपूर आहे ग्रो पण लाखाच्या पर्यंत काही पोहोचलेलं नाही त्यामुळे हजारो लोक तरी तुमचे व्हिडिओ सहज म्हणजे लोक तुमचे व्हिडिओ पाहत असतात तर मग अशा हजारो लोकांपर्यंत तुमच्या हे शिवाय पोहोचल्या मग काही लोक खूप चांगले असतात धार्मिक क्षेत्रातील असतात तुमच्या वयाचे देखील काही लोक हे व्हिडिओज पाहत असतात मग त्यांचा तुमच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन कसा असेल ते तुम्हाला किती नावं ठेवतील तुमची इज्जत जाईल बदनामी होईल या सगळ्या दृष्टीने तुम्ही काही गोष्टी संयमाने घ्या संयम ठेवा आणि जर तुम्हाला राग आला असेल तर तुम्ही दुसऱ्या शब्दात बोलू शकता पण तीच शिबी वापरावी त्याच भाषेत उत्तर द्यावं असं नसतं आणि मला मान्य आहे कधीतरी आपण आपल्याला जर समोरचं मला पण अनुभव आहे त्या गोष्टीचं मी पण एका व्हिडिओमध्ये खूप काही बोलले होते कसं असतं ना शेवटी राग येतो माणसाला अनावर होत नाही पण शेवटी कसं आहे ना मला हे पण सांगायचं की जर समोरचे व्यक्ती आता आपण बोलू शकतो ते अल्लड आहे बाबा अल्लड नाही म्हणतायत असे घाण शब्द वापरता म्हटलं परंतु ते आहेत तसे त्यांच्या वयामानाने किंवा तिथे असे लोक त्यांची लायकी दाखवून देत असतात किमान तुम्ही तरी तुमच्या व्हिडिओमधून अशा अशा गोष्टी दाखवून देऊ नका मग तुम्ही अजून ट्रोल होत आहेत तुम्ही असे शब्द वापरतात त्यामुळे लोक तुम्हाला अजून जास्त बोलत आहेत आणि मग तुम्हाला त्या गोष्टीचा एवढा का राग आला आणि हो तुम्ही असं बोलल्या की तुम्हाला कंटेंट सापडला तर कंटेंट सापडला नाही आमचं कामच ते की एखाद्या व्हिडिओमध्ये जर कोणी काही बोलत असेल असं नाही की त्याच्या चुकात दाखवून द्यायच्या मी बऱ्याच वेळा चांगल्या पण गोष्टी बऱ्याच वेळा म्हणजे नाही नेहमीच जिथं निगेटिव्ह बोलतं बोलतात लोक त्या ठिके त्या ठिकाणी मी पॉझिटिव्ह देखील ज्या काही गोष्टी असतील त्या दाखवून देत असते आता असं नाही की माझं काही चुकत नाही शेवटी मी पण माणूस आहे चुका होतात माझंही भरपूर काही चुकतं मला कमेंट्समध्ये सांगतातच ना की तुझं काय चुकलं ते मला ॲक्सेप्ट असतं नेहमीच पण आईचं असं म्हणणं आहे की तुम्ही समोरच्या लोकांनी ज्या काही घाण कमेंट्स केल्या तुम्ही त्याला का नाही उत्तर दिलं किंवा त्याच्याबद्दल का नाही बोलल्या तर बोलले ना मी मी काय बोललं हे मी त्या दिवशी पण त्या व्हिडिओमध्ये हेच बोलले होते की तुम्ही समोरच्या व्यक्तीचं सु समोरच्या व्यक्तींना देखील भान ठेवावं कमेंट करताना की आपल्या आई आईच्या वयात आहे आणि आपण जरी तुम्हाला जर त्यांच्या व्हिडिओमध्ये काही चुका दिसतात तुम्ही बिनधास्त सांगा बिनधास्त सांगा की तुम्ही रोज रोज तेच तेच का आहे तुम्ही भांडणच का करताय तुम्ही घर स्वच्छ ठेवत नाहीत किंवा तुम्ही म्हणजे हे असं करा तसं करा घर टापटीप ठेवा वगैरे तुम्ही त्यांना सगळे चांग चांगले सल्ले देऊ शकता चांगल्या आई भाषेत आईवर बहिणीवर किंवा भावावर आणि आईबापावर जायची काही गरज आहे का मी हे देखील त्या व्हिडिओमध्ये बोलले मी असं बोलले का की समोरच्यांनी शिवे द्यायच्या पण ह्यांनी फक्त ऐकून घ्यायचं असं नाही बोलले समोरच्यांनी देखील आपली पातळी सोडू नये आणि समोरच्यांनी जर पातळी सोडलीच तर मग किमान आपण यूट्यूबवरती आहोत तर आपण थोडा संयम ठेवावा कारण आपला इतर जे चांगले लोक आहेत पन्नास टक्के माझा तरी अनुभव सांगते जे इतर लोक असतात चांगले लोक त्यांच्या नजरेतून आपण उतरतो त्यांच्या आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये वेगळा दृष्टिकोन तयार होतो म्हणून आई तुम्ही असं गैरसमज करून घेऊ नका की मा कमेंट्स करणाऱ्याला काहीच नाही बोलले मलाच बोलली तसं नाही अगोदर मी कमेंट्स करणाऱ्याला बोलले की तुम्ही भान ठेवावं तुम्ही कुणाला कमेंट्स करतात आणि त्यानंतर मग तुम्हाला सांगितलं की जर जरी त्यांनी काही त्यांची पातळी सोडली त्यांनी नाहीच ऐकलं तरी तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये काही वाईट बोलू नका कारण चॅनल तुमचं आहे तुमचं म्हणजे जे, आ, आपन, आ, जे काही इम्प्रेशन आहे चांगलं वाईट ते तुमचं पडतं आहे लोकांवरती त्याचं समोरच्या व्यक्तीचं नाही पडत त्यामुळं काय आहे ना आपण आपल्या व्हिडिओमध्ये कसं आपण पब्लिक जर आपल्याला काही बोलत असेल तर आपण थोडा संयम ठेवावा दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की आपल्याला किती जरी बोललं तर आपल्याला असं वाटतं की आपण त्याला कधी बोलून मोकळं होऊ कधी आपण त्या आपण त्याच्यावरती राग बोलो पण मला हे समजलं युट्यूबवरती चॅनलवरती आल्यानंतर असं वाटतं की म्हणजे एक अनुभव घेतलाय की नाही बाबा आपल्या जर विवरच्या मनामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने आपले विचार त्यांच्यापर्यंत पोचवायचे असतील त्यांच्या मनात कुठेतरी चांगली जागा निर्माण करायची असते असेल तर आपल्याला स्वतःला खूप संयम ठेवावा लागतो आणि त्यानंतरच आपल्या बोलण्यात कितीही राग आला कितीही राग आला तरी आपल्या बोलण्यात नी आपल्या बोलण्यात ही सभ्यता लि आपल्या भाषेत लीनता असावी लागते आपण जे काही गोष्टी आहे किती राग आला तरी थोडं कंट्रोलमध्ये आणि विशेष म्हणजे कसं आहे ना राग आला तरी आपण त्या गोष्टीतून सावरायचं असतं आणि समोरच्या व्यक्तीला आपण चांगल्याच भाषेत बोलायचं असतं हे तरी मी शिकले म्हणून मला असं वाटलं की तुम्ही नाका बोलत जो समोरचा जरी बोलला तरी बाकीचे लोक जे चांगले लोक आहेत ते आहेत त्यांना बोलायला ते देतात त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित रिप्लाय फक्त तुम्ही तुमची भाषा बोलण्याची ढासळू देऊ नये एवढंच मला सांगायचं होतं बाकी तुमच्या घरातलं जे गुऱ्हाळ गाणं चालू आहे ते तुम्ही चालू द्यावं कारण तुम्हाला किती सांगितलं तरी ते तुम्हाला समजत नाही कंटेंट कुणाला हवा असतो कुणाला नाही हे सर्वांनाच माहिती आहे कारण तुम्ही बोलताय की तुम्हाला कंटेंट हवा असतो तर तुम्ही का तुम्ही एक एक कंटेंट का शोधून काढताय तुम्ही पण तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून एक एक कंटेंट शोधून काढताय कारण तुम्हाला कधी मुलाचं कंटेंट हवा असतो कधी जावायचा हवा असतो कधी मुलीचा हवा असतो तर कधी लेखाचनाचा हवा असतं तुम्ही तरी प्रत्येकाचे कंटेंट शोधून काढताय ना मग आमच्यासारख्यांचं ते कामच आहे रिॲक्शन देणे हा सुद्धा एक कंटेंटचा भागच आहे मग आम्ही तुमच्यावरती रिॲक्शन दिले म्हणून कुठं बिघडलं आणि तेही आम्ही सभ्य भाषेत रिॲक्शन देतोय तुम्हाला कधी शिव्या वगैरे घातल्या का आम्ही कधी पातळी सोडली का कधी आई बहिणीवर बोललोत का चुकून नाही मी तरी कधी कुणाला असं वयाचं भान ठेवून बोलले प्रत्येक गोष्ट विचार कर बोलताना मी विचार करून बोलते की ही व्यक्ती कशी आहे त्याच्या शरीरावरती किंवा त्याच्या अस्त्योवर राहतो कसं तो खातो कसं या गोष्टीवर मी कधी बोलत नाही ज्या गोष्टी चुका दिसतात त्याच्यावरती मी शंभर टक्के बोललेली आहे परंतु एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल गोष्टीत मी कधीच डोकं खूप सरत नाही आणि ते व्यक्ती जे व्हिडिओमध्ये जे दाखवते त्याच्यावरतीच मी बोलत असते नेहमी मी ज्या गोष्टी माहीत नाही किंवा मा ज्या त्यांच्या काही इंटरनल असतील पर्सनल गोष्टी असतील त्याबद्दल मी कधीच काही बोलत नाही कारण ते बोलण्याचा अधिकार मलाच काय कुणालाही नाही ठीक आहे त्यामुळे आईला पुन्हा एकदा सांगते की गैरसमज काढून टाका मी तुम्हाला तुम्हालाच नाही तर समोरच्या व्यक्तीला देखील समजावलं की आई आईच्या वयाची आहे आणि तिचं भान ठेवावं मी सभ्य भाषेत तुम्हाला समजून सांगितलं तरी तुम्ही मला असं बोलताय की तुम्हाला काहीतरी कंटेंड हवा असतो तर कंटेंड फक्त आम्हालाच नाही तुम्हाला देखील हवा असतो म्हणून तुम्ही असं कमेंटवरती नेहमी नेहमी बोलत असतात तर चला शेवटी पुन्हा एकदा सांगते की राग मानू नका तुम्हाला कुठल्या गोष्टीचं मन दुखायचं नव्हतं पण तुमच्या ज्या काही चुका आहेत त्या प्रामाणिकपणे सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना एकदा विचारते की काही चुकलं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद